मला ऑस्कर दिलं पाहिजे, हिला चिक्की खवळायला म्हणजे अशुद्ध, इतकं घाणेरडं हे रोखलं पाहिजे कुणीतरी कधीतरी. माझा स्वभाव असा आहे, मी तुम्हाला सांगते, स्पष्ट मी बोलते, कुठं मला समज नाही, म्हणून राजकारणात त्रास झाला मला, पण मी ते सोडलं नाही. जेव्हा मला आठवतं की 5 लोक नाव ठेवत होते त्यांच्या भाषणावरून, तेव्हा मी एकटीच होते राज्यातजीने सांगितलं की नाही अजून लहान आहे तो शिकेल, आणि खूप वक्ते नसलेले लोकही चांगले काम करू शकतात. आपल्या विरोधकाकडे एवढं मोठ्या मनाने बोलणं हे राजकारणात आवश्यक आहे, आणि त्याच्यामुळे मला अपेक्षा होती की अशा पद्धतीने लोक रिॲक्ट करतील का नाही करतील मला माहीत नाही, पण माझ्या मी जेव्हा ती क्लिप पाहिली 2-3 माझ्या डोळ्यासमोरून ते गेलं, तो जो आहे तो राग, तो तिरस्कार, ते एक्सप्रेशन्स मला खूप हर्ट केलं त्या सगळ्या गोष्टीने, आणि मला 2 लागले याच्यातून बाहेर आले. म्हणजे मला लाज वाटत होती की मी आता होऊ शकतो, मी एवढ्या लोकांसमोर कसं बोलू, मी डोळ्याला डोळे घालून बोलणारी, माझा आत्मविश्वास पूर्णपणे ह्याच्यामध्ये अफेक्ट झाला होता. उलट मी कितीतरी मुलींना शक्ती देणारा एक नेता आहे, आणि मी जर असं खर्चीकरण करून घेतलं आणि हा जिवारी लागलं माझ्या, म्हणजे मी सांगितलं माझा स्वभाव निर्भीड आहे पण मी धीट नाही, धीट असतो ना माणूस काहीही सहन करणारा, तसा माझा स्वभाव नाही, मी संवेदनशील आहे. मला त्रास झाला, अजूनही त्रास होते, माझी तब्येत अजून नॉर्मल नाही, पण मी माझ्या नॉर्मल वेशात आले आहे, लोकांना बरं वाटलं, मला बघून बरं वाटलं पाहिजे, आणि म्हणून मी आज पाऊल टाकते आता परत भक्कम. मला असं या क्षणालाही वाटतं की खरं काय खोटं काय हे मायबाप जनतेला आज ठरवू द्या, आज ते मतदान करत आहेत. आणि धनंजय मुंडे गेली 24 झालं, आणि एवढंच नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांनी पाहिला, पण लहानाचा मोठा झालेला धनंजय मुंडे या परळीतल्या गल्ली बोळातल्या प्रत्येक माणसानी प्रत्येक कुटुंबानी पाहिलेला आहे, त्यामुळं त्यांना माहिती आहे की मी अशा पद्धतीची चूक कधीच करू शकत नाही. आणि माझं जे भाषण आहे त्या भाषणातसुद्धा कुठंही मी कसल्याही प्रकारे कुणाच्याही विरोधात असंसदीय शब्द वापरलेला नाही आहे. वास्तविक ते बहीण भावाच्या संदर्भातलं प्रश्न होता. दोघांनी काल प्रेस कॉन्फरन्स क्लिअर घेतलेली आहे आणि त्याची चौकशी करावी, चौकशीमधनं संपूर्ण वस्तुस्थिती पुढं येईल, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेकंड लास्ट डेला अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यातून बाहेरच्या भागामध्ये राहत असणाऱ्या मतदारांना किंवा इतर राजकीय पक्षांना पण त्याच्यातनं नक्की काय घडलं आहे हे समजत नाही, कारण शेवटी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाला जे काही किंवा व्हायरल काही झालेलं असतं त्याच्यावरच आपण आपलं मत बनवत असतो. परंतु मी काल साधारण दुपारी धनंजय मुंडेंशी संपर्क साधला, त्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती, त्यांची प्रेस कॉन्फरन्स झालेली होती. मी त्याला सांगितलं की अशा प्रकारच्या घटना घडतात, आपल्याकडनं कुठनं चूक होऊन द्यायची नसते, कारण निवडणुकीच्या निमित्तानं बोलत असताना कधी कधी काही गोष्टी कुणाकडनं कळत न कळत त्या ठिकाणी चुकतात. परंतु धनंजय मला म्हणाले की मी अजिबात तशा प्रकारची कुठलंही ज्याच्यातनं कुणाला कमीपणा येईल, ज्याच्यातनं कुणाच्या भावना दुखवल्या जातील अशा प्रकारे कुठलंही कृत्य हे माझ्या हातनं त्या ठिकाणी घडलेलं नाही, आणि त्यांनी मलाही सांगितलं. परळीमध्ये काय राहील असं वाटतं, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यावेळेस प्रचाराला त्या भागात गेले नाही, मला डेंगी झाला होता म्हणून, त्याच्यामुळे मी अभ्यास केल्याशिवाय साधारणपणे बोलत नाही. परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?